नमस्कार, मी अनुया बाम। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। कोरोनाबाबत रत्नागिरी जिल्हा आज तरी सेफ झोनमध्ये असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात लागू करण्यात आला जमावबंदी आदेश। जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचं प्रतिपादन। रत्नागिरी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा गरमागरम वातावरणात पडली पार। आणि अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रत्नागिरीची कन्या अंकिता पिलणकर हिने पटकावले सुवर्णपदक। घेऊया अल्पशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोरोना विषाणू बाबत रत्नागिरी जिल्हा आज तरी सेफ झोन मध्ये असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी न घाबरता दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे। जाणून बुजून एकत्र येणे पाच पेक्षा जास्त इज असेंब्ली इज गर्दी। तुम्ही सेपरेट आलं फिरले गेले तो असेंब्लीमध्ये जास्त मोडत नाही, कारण ते मुवमेंट कधी आलंय लगेच डिस्पर्स पण होऊन जातं। आता बीचमध्ये बीचमध्ये लोक आले जाव पळून जाते म्हणजे निघून जाते, तर दॅट डज नॉट कम अंडर हे। इथे आहे गॅदरिंग होणे, एकत्र येऊन बसणे, ते सगळं अवॉइड करायला पाहिजे। हा लागू असणारच आहे, पण जनरली आम्ही रेस्टॉरंटवर एवढं जास्त हे ठेवत नाही। परत आवाहन करू इच्छितो, घाबरायची गरज नाही, दक्षता घेण्याची गरज आहे। आणि आमचे जिल्हा पूर्णपणे सक्षम आहे, जिल्ह्याची टीम पूर्णपणे सक्षम आहे। आम्ही डिटेलमध्ये सगळ्यांची मीटिंग घेतलेली आहे, प्लॅन आखून ठेवलेला आहे। आणि बाहेरचे येणारी लोकांच्यावर वॉच ठेवण्यासाठी आम्ही बॉर्डर एरियामध्ये आम्ही पथक नेमलेलं आहे। प्रत्येक लोकांची स्क्रीनिंग होणार आहे येणारे, आणि आपल्याकडे अजूनही एकही पॉझिटिव्ह केस नाही, आणि पुढेही असं होणार नाही, पुढे पॉझिटिव्ह येणार नाही, याची आपले रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही सर्व शाळाही बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले। आदेशप्रमाणे आम्ही सर्व शाळा रुरल आणि अर्बन तसेच महाविद्यालय अर्बनचे बंद केलेले आहे। महाविद्यालयाचे रुरल बंद करण्यासाठी, ग्रामीण भागातले बंद करण्यासाठी आम्ही विश्वविद्यालयांना पत्र लिहिलेलं आहे। शाळा महाविद्यालय बंद आहेत याची काटेकोरपणे याची आपण पाहणी आणि अंमलबजावणी कशी करणार? संबंधित यंत्रणा त्याचे अंमलबजावणी करणार आहे आणि आपल्याला अनुपालन अहवाल ते दर दिवशी देत आहे। या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक बोर्डे हे उपस्थित होते। जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे सांगितले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येणे टाळावे असे आवाहनही केले। शासनाचे आदेशप्रमाणे आम्ही सर्व मॉल्स वगैरे बंद केलेले आहे। आपल्याकडे जो सुपर स्टोर आहे फक्त ग्रॉसरी पुरतं आणि एसेन्शियल कॉमोडिटीज भाजीपाला ग्रॉसरी मेडिसिन या पुरतं आम्ही ते उघडा ठेवणार आहे। अजूनही नाट्यगृह सर्व चित्रपटगृह, सर्व नाट्यगृह, सर्व उद्याने, सर्व शाळा, सर्व अंगणवाड्या, सर्व सार्वजनिक प्लेसेस आम्ही बंद करत आहे पूर्ण जिल्ह्यात।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश विदेशातील जे नागरिक आपल्या जिल्ह्यात प्रवेश करतील त्यांची तात्काळ तपासणी केली जाईल आणि त्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत पथके निर्माण करण्यात आली आहेत, असे लक्ष्मीनारायण मिश्रा पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आपल्याकडे सध्या पॉझिटिव्ह एकही केस नाही, पण बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपल्याकडे येण्याची शक्यता असू शकतं. त्याच्यामुळे आपले जेवढं एंट्री पॉईंट आहे 5-6 ठिकाणी आणि तसेच कोकण रेल्वेचे मेन रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी आपले इलेक्शनमध्ये जसं स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम असतो त्यामार्फत आपण प्रत्येक लोकांची हीट सेन्सर तपासणी, टेम्परेचर तपासणीसाठी आम्ही आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग व ग्रामपंचायत विभाग या चारींचे मिळत प्रयोगाने आम्ही सगळ्यांची तपासणी करून घेणार आहे. नागरिकांनी न घाबरता दक्ष राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून या आजारावर मात करता येईल, तसेच जिल्हा प्रशासन सतर्क आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले. मेडिकल स्टाफ यांची ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामध्ये आपले 3 डॉक्टर्स, डॉक्टर शेरिखाने, डॉक्टर सुतार आणि दोघे पुण्याला डिटेल डब्ल्यूचे मार्फत ट्रेनिंग होऊन आलेलं आहे आणि पुढचा प्रोटोकॉल कसा असणार त्याचे ट्रेनिंग उद्या सर्व शासकीय ट्रेनिंग घेत आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रायव्हेटचे जे डॉक्टर्स आहेत, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आहे, फॉक्सीचे डॉक्टर्स आहे, ते सगळे डॉक्टर्सना पण आपण घेऊन पुढचा कार्यक्रम ठरवणार आहे, आखणार आहे. आणि कोणतेही ऑफिसर यासाठी बंधनकारक ऑर्डर काढलेले आहे. मॅनेजमेंटसाठी घाबरायची परत गरज नाही, सबका खबरदारी घ्या, काही गरज नाही, 80% लोक दरम्यान गणपतीपुळे आणि पावस येथील मंदिर आजपासून दर्शनाकरता बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले. शासनाचे धोरण आहे की गर्दी टाळावे, कुठल्याही सांस्कृतिक, राजकीय किंवा शासकीय किंवा धार्मिक असेल तर गर्दी टाळावे असा होता. आणि महाराष्ट्रामध्ये बरेचसे देवस्थान आता कमी होऊन होऊन ऑलमोस्ट बंद होण्याची मध्ये आलेले आहे. भाऊकांची तिथे येण्याची आलेलं आहे, कमी होत आलेलं आहे. तसेच गणपतीपुळेमध्ये पण आपल्या जिल्ह्यातचे सर्वात मोठं धार्मिक स्थळ असल्यामुळे तिथे खूप लोक येत आहे. आज रोजी पण खूप लोक येऊन गेलेले आहे. तर माझे तेथे मंदिर प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे आणि आम्ही एकत्र मिळून तिथे थोडासा कमी करून ऑलमोस्ट बंदपर्यंत येण्याची आम्ही निर्णय घेत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवर चर्चा करीत गरमागरम वातावरणात अध्यक्ष रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे पार पडली. आणि आता मी जे मागून घेतलेलं होतं आणि ती जी निलंबनाच्या 1-4 जो पाठवलाय तो आपल्या वर्तणूक अधिनियम किंवा त्यांच्या पदाच्या कामकाजाबाबत त्यांनी जो काही कसूर केला असेल किंवा ज्या त्रुटी आढळल्या असतील त्यांच्या जॉब सभेच्या सुरुवातीला शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती सुनील मोरे यांनी सुधारित अर्थसंकल्पाचे अंदाजपत्र सन 20 आणि 21 साठी रक्कम रुपये 36,22,44,740 एवढ्या रकमेचे सादर केले आणि त्याला मंजुरी देण्यात आली. अंतिम सुधारित व सन 20-21 मूळ सर्वसमावेशक अंदाजपत्र योग्य त्या नियमानुसार सभागृहाच्या मान्यतेसाठी मी सादर करत आहे. सन 18-19 या वित्तीय वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्चाचा विचार करता प्रत्यक्ष दिनांक 1 एप्रिल 2018 रोजी
आरंभीची शिल्लक रक्कम रुपये 4,77,13,635 एवढी राहिली आहे. सन 2019-20 ची अंतिम सुधारित महसुली जमा रक्कम रुपये 26,22,59,405 एवढी विचारात घेऊन रक्कम रुपये 30,99,73,040 महसुली कर्जासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सन 2020-21 च्या मूळ अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक 62,750 एवढी आहे. सन 2020-21 ची अंदाजित महसुली जमा रक्कम रुपये 19,20,90,42,435 एवढी विचारात घेऊन आरंभीची शिल्केसह रक्कम रुपये 19,91,05,185 महसुली कर्जासाठी तरतूद उपलब्ध केली आहे. सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर झालेल्या अविश्वासावर श्री नलावडे वरिष्ठ लिपिक यांनी निवेदन सादर केल्याप्रकरणी विषयावर सभेमध्ये सदस्य संतोष थेराडे यांच्यासह उदय बने आणि इतर सभासद चांगलेच आक्रमक झाले. काम करायचं हे सभागृहाचा असाच वेळ वाया घालवायचा आणि आमचा विकास खुंटवायचा हाच आमचा उद्देश आहे. हाच त्यांचा इंटरेस्ट आहे. चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिलाची रक्कम मिळाल्यास वर्षानुवर्षे विलंब लागतो त्याबाबतही सदस्य आक्रमक झाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कान्होजी बगाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबीता कमलापूरकर यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यावरही कार्यालयीन पद्धतीवर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले आणि ही सभा रात्री 9 संपली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी कन्हुराज बगाटे, उपाध्यक्ष महेश नाटेकर, बांधकाम सभापती महेश माप, महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, समाज कल्याण सभापती ऋतुजा जाधव, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, तसेच सदस्य स्वरूपा साळवी, रचना महाडिक, चारुता कामतेकर, अरविंद चव्हाण, पूनम चव्हाण, अण्णा कदम यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील वाद पुन्हा उघडपणे दिसून आला, ज्याला मागील काही वर्षांचा इतिहास आहे. आजच्या सभेत कोण सत्तेवर आहे आणि कोण विरोधात हे समजत नव्हतं, कारण विरोधक शांत आणि सत्तेत असलेले सदस्यच आक्रमक दिसत होते. बिहार राज्यातील पटना येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रत्नागिरीची कन्या अंकिता मयेकर उर्फ अंकिता विनय पिलणकर यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. दरम्यान आपल्या यशाबद्दल के टी व्ही जवळ बोलताना अंकिता पिलणकर हिने आपण कशा प्रकारे इतरांवर मात करीत सुवर्ण पदक पटकावले याबाबतची माहिती दिली. पॉवर लिफ्टिंग हा माझा खेळ असून मी आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू आहे व सतत 2008 पासून मी पॉवर लिफ्टिंग हा खेळ खेळत आहे. तसेच मी आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू असल्यामुळे शासनाने त्याची दखल घेऊन मला रायगड येथे तालुका क्रीडाधिकारी पेन म्हणून ही थेट नियुक्ती दिलेली आहे. व तसेच अखिल भारतीय नागरिक सेवा पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 4-8 मार्च 2020 रोजी बिहार येथे संपन्न झाल्या व त्यामध्ये मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक पटकावले. त्यासाठी मला थोड्या अडचणी आल्या, कारण 1 वर्ष पूर्णपणे माझी लिफ्टिंग बंद होती, कारण मला 1 वर्षाची मुलगी आहे. पण त्यावर मात करून माझे कोच राज नेवरकर यांनी माझ्याकडून पसून प्रॅक्टिस करून घेतली. व तसेच रायगड जिल्ह्यातील पोलीस हेडक्वार्टर
व कलेक्टर ऑफिसची जिम आहे, जो क्लब आहे तिथे जिम आहे, तिथेही मी सराव केला. त्यांचेही मी सर्वांचे आभार मानते, कारण मला तिथे सरावास परवानगी देण्यात आली. तसेच माझी आई अश्विनी मयेकर व माझे मिस्टर विनय पिवनकर व सासर व माहेरचे दोन्ही लोकांचे मी आभार मानते की त्यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिले या खेळासाठी. तसेच पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव मदन भास्करे रत्नेरीचे आहेत ते, व तसेच लीना गाडगावकीकर, सदानंद जोशी यांचेही मी आभार मानते की त्यांनीही मला या खेळासाठी भरपूर प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पॉवरलिफ्टिंग खेळाडू म्हणून अंकिता पिलणकर हिला रायगड जिल्ह्यात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून जॉब मिळाला आहे. आरके डिजिटल केबल आणि के टी व्ही परिवारातर्फे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या अंकिता मयेकर हिला मनपूर्वक शुभेच्छा. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. कोरोनाबाबत रत्नागिरी जिल्हा आज तरी सेफ झोनमध्ये असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात लागू करण्यात आला जमावबंदी आदेश. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा गरमागरम वातावरणात पडली पार. आणि अखिल भारतीय नागरी सेवा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रत्नागिरीची कन्या अंकिता पिलणकर हिने पटकावले सुवर्णपदक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.